हाय, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि मी इथं आमच्या मिहुनीच्या मुलाच्या लग्नामध्ये गेलेली आहे. आणि तिथं गेल्यानंतर हे छोटं बाळ आहे, आमच्या मिहुनीच्या मुलाचंच बाळ आहे ते मुलगी. तर ते बघा किती क्यूट असं बोलतंय. लई जास्त म्हणजे 5-6 महिन्याचीच आहे. खूप छान अशी रिस्पॉन्स करत होती कॅमेराला. आपल्याला तर जायचंय. नाही रे, मग तर चला, आत्ताच लग्नावरून आले आणि घरी आले आता. आणि चला म्हटलं आता चहा करायचा आहे. बाहेर काम चालू आहे, त्यांना चहा करायचा आहे. आणि लग्नामध्ये जास्त काही शूट घेतला नाही मी, कारण नाही काही लोकांना आवडत नाही म्हणजे जास्त करून. म्हणजे आमच्याकडं अडाणी लोक येते जास्त, त्यांना नाही कळत यूट्यूबचं काय असतं काय नाही ते. फक्त नावं ठेवायचीच काहींना माहिती आहेत की हे चांगलं नाही, हे बरोबर नाही, पण काय ते याच्यामध्ये काय चुकीचं आहे असं. तर आणि 7 बाकीच्यांची असू नाही तर नसू, पण माझ्या नवऱ्याची मला 7 आहे. तर त्यांनाच विचारू आपण, 7 आहे का नाही हो, हा 7 आहे का नाही तुम्हाला. युट्यूबवर काम करते म्हणजे काही चुकीचं आहे का? होय, अजिबात. काय चुकीचं असतं का हे? एक तर त्याला किती कष्ट आहे हे त्यांना माहिती आहे की मी त्याच्या पाठीमाग किती कष्ट करते. खूप कष्ट. हा, हे बाकी कोणालाच माहीत नसते, हे फक्त घरातले आसपास आपल्या जवळचे जे लोक असते त्यांना माहीत असतं. त्यांचा सपोर्ट आहे मला, हेच मला खूप पुरेसं आहे. माझे 2 मुलं मला सपोर्ट करतात, माझा नवरा मला सपोर्ट करतो, त्यामुळे मला बाकीचं काहीही घेणं नाही देणं नाही. ते मला म्हणत असतात तू काढ, मी बंद जर ठेवलं तर उलट म्हणत असतात की आजचा व्हिडिओ का नाही शूट केला तू, म्हणतात का नाही हो तुम्ही. हा, त्याच्यामुळं कसं आहे मी बाकीच्यांचा नाही विचार करणार कधीच. तसं मला माझं युट्यूब चालवायचं, कसं चालवायचं, काय करायचं, माझं कंटेंट कसं असावा, माझं कंटेंट मी कसं टिकवावा, हे माझी मला माहिती आहे. आता याच नोटवर मी काय करते, चहा करायचा टाईम झालाय तर मी करते चहा, आणि चहा करून नंतर फिरायला जाणार आहे. तर चालतं ना? हा, शाळा करायची ना, उद्यापासून पॅक झाला बाबा. अथर्व आता लय उन्हाळ्यात आईश केली, मस्त मज्जा केली भरपूर, संपल्या आज लास्ट डे सुट्टीचा. चला आता संध्याकाळचा स्वयंपाक काय बनवायचा, काल केली संध्याकाळी खिचडी, पण आता आज काय करायचंय. काहीतरी फ्रीज उघडून आता चाललंय. चला आता संध्याकाळच्या जेवणामध्ये कांद्याची चटणी, अथर्व कोथंबीर काढ रे, आणि ज्वारीच्या भाकरी केल्या आता. अथर्व कोथंबीर घे रे बाळा. मस्त अशी कांद्याची चटणी, कांद्याची चटणी आम्हाला सगळ्यांनाच लय आवडती. कांद्याची चटणी टेस्टी पण लागते तेवढीच भाकरी बरोबर. आणि संध्याकाळच्याला कसं जास्त भाजीची गरज नसते, थोडी भाजी असते तरी भरपूर होती. कोथंबीर टाकली आता, हे बघा कोथंबीर टाकली बघा किती छान कांद्याची चटणीचा कलरच बदलला मस्त.
आहे मस्त एकदम लोखंडी तव्यावर खरपूस भाजून घ्यायची. कांदा चांगला परतणं महत्त्वाचं असतं. बघा कांद्याची चटणी भाकरी जत्रेचं सीझन होऊन गेलं. लोणच्याची फोड बारीक फुटा. चला आता जेवण केले आणि जेवण करून बसलोय आणि अनुजाचा आत्ताच फोन आला होता तर तिला पण विचारलं म्हणलं जेवण झालं का. तर म्हणली झालंय. आता हॉस्टेलचं जेवण कसं असतं काय काय माहिती कसं असतं काय ते पण चवीचं पहिलं होय. तुमच्या टायमाला कसं होतं जेवण? पहिला जुना काळ होता तो डेडला असताना म्हणजे सर 300 रुपये कसं असायचं बरं म्हणजे तुमचं कसं होतं म्हणजे हे खाण्याची म्हणजे मेसचं जेवण कसं असायचं? क्लब सिस्टीम होती म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करायचे म्हणजे महिन्यातून एकदा खरं बाजारात जायचं भाजीपाला आणून द्यायचा त्या महिलांना रोजाने बाया होत्या लावलेल्या होत्या स्वयंपाकाला. जेवण चांगलं असायचं चांगलं कारण आम्ही आम्ही सगळे विद्यार्थी मिळून सगळं द्यायचं पुरवायचं त्याला वर्गणी करायची एकत्र करायचं गोलक पण होऊन जातं. शिक्षण खरंच लय महत्त्वाचं आहे बरं का. शिकलंच पाहिजे. आमचं काही कारणामुळं म्हणजे आधोआधार म्हणजे आमचं शिक्षण झालेले आहेत. आमचे काही जास्त शिक्षण झाले नाहीत पण जाऊ द्या. खंत असती मनामध्ये पण मी माझ्या मुलीला त्याच्यामुळं शिकवलं जास्त. म्हणलं अनुजा तू शिक. आता माझं तर शिक्षण कमीच झालं. जेमतेम शिक्षण आहे माझं माझ्या कामापुरतं फक्त. पण मुलीला मी शिकवलं त्यामुळे जास्त. आणि सर पण त्यांचे म्हणजे हॉस्टेलचे अनुभव किंवा त्यांना पण म्हणजे अशा आठवणी असतातच ना माणसाला की कसं झालं काय झालं डीएडचा काळ कसा होता. पहिले 10वीवर डीएड होतं नंतर 12वीवर गेलं आणि आता तर काय म्हणते तो म्हणजे 12वीवर सुद्धा राहणार नाही म्हणते तो. आता काय माहिती. जेवण झाले आणि जेवण करून बसलोय आता इथं. म्हणलं चला आता व्हिडिओची पण एंडिंग करावं. तर आता व्हिडिओ पण माझा आता इथंच थांबवते आणि एडिटिंग करते आणि नंतर मग झोपायचं. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन कुणी असेल ना नक्की सबस्क्राईब करा. आणि शेजारील बेल आयकॉनची घंटी आहे त्याला पण प्रेस करायला विसरू नका. माझे असेच रोजचा माझा डेली व्लॉग तुमच्याकडून म्हणजे मिस होणार नाही. नोटिफिकेशन येईल तुम्हाला आणि व्हिडिओ पाहायला मिळेल. तर चला पुन्हा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय सर.